दुपार दुपार शुभ दुपार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तर मंडळी, अरे माय गॉड, त्या रणजिताचा व्हिडिओ बघितला ना मी, त्याच्यामुळे तेच आलं मला डोक्यामध्ये. आता काय बोलायचं, विषय काय बोलायचा होता मला, आणि मी काय बोलते मलाच समजत नाही. या पप्पूच्या व्हिडिओमुळे तर डोकं येड लागलंय मला, येड लागलंय मला, येड लागलंय असं झालंय. पप्पू साहेबांचा व्हिडिओ, तर काल पप्पू साहेबाचा व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यात पप्पू साहेब दाखवत होते त्यांनी हापूस आंब्याचे काय म्हणतात प्युअर बाटलीमध्ये आणून दाखवले होते. आणि केवढ्या वाट्या होतात बरं, मला माहितीच होतं 6 होतील, 5 साडेपाच होतील. त्यांनी अशी 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 करून शेवटी ती बाटली चाटली, मला चक्करच आली. म्हणजे बघा, तो आमरस आणणार बाटलीमधून वाटीत टाकणार, आणि जेव्हा सगळ्या वाटीमध्ये संपणार तेव्हा तो चाटणार ती बाटली, परत कंपनीला जाणार, त्याच बाटलीमध्ये कंपनी परत आमरस भरून देईल. म्हणजे कंपनीवाल्यांना माहितीच नसणार की नाही ती बाटली चाटली आहे म्हणून. मला तर कसं तरी झालं त्याची ती बाटली चाटलेली फक्त. त्याच्यानंतर हा माणूस एवढा कंजूस मक्खी ज्यूस आहे, ह्याने ती बाटली अशी सरळ ठेवून त्याच्यात उरलेलं सगळं नंतर आमरस काढलं. दुसरं कोण असतं ना तर त्याच्यात पाणी घालून मस्त कोण पिलं असतं, पण त्याला दाखवायचा होता मी अतिशाणा, अतिशाण्याचा बैल रिकामा. बरोबर आहे की ना मैत्रिणी? आज परत व्हिडिओ आला, बाबा 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 बाबा, तुझ्या घरी कोणी येऊन दे, तुझ्या घर तुझं किती रूम बुक होऊ दे, पण शेवटी ते रिव्ह्यू देणारच ना. आत्ता सोड, गरमीच्या सीझनमध्ये येऊन दे, आता तर थंडी आहे तिकडे. मला माहिती आहे तू ते 8000 कशात इन्व्हेस्टमेंट केले, 2 कपाट घालशील तू कपडे ठेवायला, आणि दुसरं काय करणार आहे तू? मेन तिथे सामान ठेवायला, कपडे ठेवायला जागा पाहिजे ना, तर काही कपाट बिपाट करशील. आणि लोकांना काय डोकं नाही का, लोकांना मूर्ख समजला आहे काय रे तू? पप्पू नावसुद्धा मस्त ठेवलं आहे तुझं, पप्पू पप्पू चायनीजवाला. आणि हे मी सांगते, आता हे चॅनल एवढं मोठं झालं ना, या पप्पूला बघून नाही, पप्पूची आई आईला शुभांगीताईंना बघूनच हे चॅनल मोठं झालं आहे. हा पप्प्या कुठून आला आणि त्या पप्प्याची पप्पी कुठून आली, भलतंच चाललं आहे ह्या लोकांचं. कुत्रं दाखवलं काय? आता काल शेजारच्याला जाता असताना आमरस देताना 2 पुरी तळून दिलं असतं तर काय झालं असतं? त्यांचं एक्सप्रेशन सगळं बघितलं मी आमरस खाताना. तुम्ही चपात्या खाल्ल्या, त्यांना तर 2 पुरी द्यायला पाहिजे होती, ती पोरीला तुम्ही आमरस देता, त्या पोरीला पण 2 पुरी दिली असती तर काय झालं असतं? तुमच्या घरचं गव्हाचं पीठ संपलं असतं आणि सगळं कॅल्क्युलेशन. बाबा पप्प्या किती कॅल्क्युलेटिव पर्सन आहे तू, एवढं चांगलं नाही आहे, एवढं कॅल्क्युलेटिव असलेलं चांगलं नाही आहे. लोकांकडून घेतलेले पैसे त्यांना अगोदरच सांगितलं आहे, जर तुम्ही कॅन्सल केले तर ते 2000-1000 भेटणार नाही. मला माहिती आहे पक्कन कोणी कॅन्सल केलं तरी देणार नाही. चला लोकांच्या पैशावर मजा मारूया. आणि काय त्याचं 2700 भाडे रूमचं, ते बेड आहे का ते बेड आहे तुमचं, ते बेड आहे. पटकन कोणी झोपे आला असेल राहायला, बरोबर, गेस्ट तुमच्या गेस्ट हाऊसमध्ये, त्याचं ते बेड बरोबर नसेल ना, तर ते बेड खिसकून खिसकून कुठे जाईल मला माहीत नाही, स्केटिंग करत. मला समजत नाही आहे पप्पूचे अंधभक्त एवढे अंधभक्त झालेत की त्यांना त्याच्या आईला बघायला जायचं आहे की पप्प्याला बघायला जायचं की खरोखर पप्प्याची बायको चकणी आहे का बघायला जायचं आहे, काय मला माहीत नाही. बरोबर आहे की ना मैत्रिणी? तर चला मैत्रिणी, व्हिडिओ आवडला असणार की लाईक शेअर कमेंट करा, पूर्ण पहा तुम्ही, ठीक आहे ना? तर चला बाय.